नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू विद्यार्जन अकॅडमी। तर आज आपण काय करणार आहोत, आपला जो 10th चॅप्टर आहे, 10th जो चॅप्टर आहे, पहिला लिनियर इक्वेशन, त्याच्यामधला आपण प्रॅक्टिस सेट 1.4 हा सॉल्व करणार आहोत। मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेट सॉल्व केले आहेत, आता आपण हा प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करूया। तर पहिला क्वेश्चन बघा, इथं काय दिलं आहे आपल्याला। पहिला क्वेश्चन बघा, 2 upon x minus 3 upon y = 15। दुसरं इक्वेशन दिलं आहे आपल्याला, 8 upon x + 5 upon y = 77। आता हा क्वेश्चन जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करत बसले, सोडत बसले, तर हा क्वेश्चन एकदम डिफिकल्ट जाणार आहे। तर काय मग ह्याच्यासाठी सोपी मेथड कोणती आहे किंवा सगळ्यात लवकर सॉल्व करणारी मेथड कोणती आहे, तर बघूया आपण ती मेथड। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आपल्याला ह्या इक्वेशनला थोडं काय करावं, आपल्याला इक्वेशनला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल किंवा थोडं सोप्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणावे लागेल। तर मग आपल्याला आपला लिनियर इक्वेशनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय, बरं सगळ्यांना माहिती आहे, ax + by = c, बरोबर। तर ह्या फॉर्ममध्ये हे इक्वेशन आपल्याला आणावं लागेल। तर इथं बघा, तुम्हाला थोडं इक्वेशन जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल, इथं 1 upon x आहे, इथं 1 upon y आहे, इथं 1 upon x, इथं 1 upon y। मग आपण काय करू शकतो, हे 1 upon x 1 upon y हे काय करू शकतो, आपण कॉमन घेऊ शकतो किंवा ह्याच्याऐवजी आपण काहीतरी संख्या पुट करू शकतो। आता बघा, आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे, बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो मी, 2 upon x - 3 upon y = 15। तर आपण काय करू शकतो, ह्या इक्वेशनला कसं लिहू शकतो आपण, ह्या इक्वेशनला ह्याला आपण 2 × 1 upon x लिहू शकतो, बरोबर, -3 × 1 upon y लिहू शकतो, = 15। आणि मग काय करायचं, मग तसंच ह्या पद्धतीने पण ह्या इक्वेशनला पण 8 upon x + 5 upon y = 77, ह्याला आपण 8 × 1 upon x लिहू शकतो, +5 × 1 upon y लिहू शकतो, = 77, बरोबर। आणि मग आपण काय पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, 1 upon x ऐवजी काहीतरी संख्या पुट करायची आणि वय 1 upon y ऐवजी काहीतरी, म्हणजे आपण परत एक्स कन्सिडर नाही करायचं, एक्स आणि वाय ह्या इक्वेशनमध्ये ऑलरेडी दिले आहेत ना आपल्याला, मग आपण m, n, p, q, z, w असं वेगळंच काहीतरी पुट करायचं, जेणेकरून आपलं हे आणि त्या गोष्टी मिसमॅच होऊ नयेत, बरोबर, समजलं। तर आपण काय करू, हे इक्वेशन असं सॉल्व करूया, समजलं तुम्हाला हे काय करायचं आहे। जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा तुम्हाला अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, ओके। तर प्रॉब्लेम सॉल्व करायला आपण सुरुवात करूया। तर बघा, इक्वेशन काय दिलं आपल्याला, इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2 upon x - 3 upon y = 15, आणि दुसरं इक्वेशन दिले 8 upon x + 5 upon y = 77। मग आपण काय करायचं, कन्सिडर किंवा काय म्हणायचं, पुट 1 upon x = काय आहे, m, आणि 1 upon y = n, बरोबर। मग इथं जर पुट केलं आपण तर हे इक्वेशन काय होईल, बरं, 2m - 3n = 15, हे झालं इक्वेशन 1। आणि दुसरं इक्वेशन काय होईल, 8m + 5n = 77, हे झालं इक्वेशन नंबर 2। अशा प्रकारे आपण दोन इक्वेशन तयार केले। मग आता हे झालं आपलं बेसिक इक्वेशन, किंवा आपण जे प्रिव्हियस 1.1 किंवा 1.3 आपण जे सॉल्व केलं हे झालं बेसिक इक्वेशन। मग ह्याला काय करू, आपल्याला कट करण्यासाठी एक तर ही संख्या सेम पाहिजे n ची किंवा m ची संख्या सेम पाहिजे। मग आपण काय करू लागेल, आपल्याला ह्या 2m ला आपण काय करू शकतो, ह्या 2m ला जर 4 मल्टिप्लाय केलं, मग आपण काय करूया, बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 1/4, कशाने मल्टिप्लाय करायचं, 4, मग हे इक्वेशन 4 2m - 3n = 15, बरोबर। काय होणार इक्वेशन, 8m - 12n = 60, हे झालं इक्वेशन नंबर 3। मग इक्वेशन 1 कन्वर्ट होऊन 3 झालं, मग आपण इक्वेशन 3 आणि 2 कम्पेअर करूया। इक्वेशन 3 आणि 2 कम्पेअर केलं काय करू लागेल, आपल्याला ATM कॉन्स्टंट झाले किंवा सेम झाले, ATM हे 8m आणि ATM हे कॅन्सल होतील, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल। मग आपण काय लिहिलं पुढच्या स्टेपमध्ये, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 अँड 3, बरोबर। 2 आणि 3 इक्वेशन काय करायचं, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे 2 आणि 3, बरोबर। इक्वेशन 2 काय आहे, 8m + 5m लिहून घ्यायचं, 8m + 5n = 77, बरोबर आहे। दुसरं इक्वेशन कोणतं आहे, 3 8m minus
सॉरी एटीएम माइनस 12n इज इक्वल टू 60 बरोबर सबस्ट्रैक्शन म्हटल्यावर काय होणार चिन्ह चेंज चिन्ह होणार कॉन्स्ट इथं प्लस इथं माइनस होईल इथं माइनस ऐवजी प्लस होईल इथं माइनस होईल हे जे आहे कॅन्सल हे 5n प्लस 12n म्हणजे 17n बरोबर इज इक्वल टू काय होणार 77 माइनस 6 म्हणजे 671 म्हणजे n ची व्हॅल्यू काय आली आपली n इज इक्वल टू काय आलं आपलं बघा n इज इक्वल टू 1 आलं बरोबर आता हे n इज इक्वल टू जे 1 आले ते आपण काय करणार इक्वेशन 1 मध्ये पुट करणार किंवा इक्वेशन कोणत्या मध्ये पुट करायचं तुम्हाला इक्वेशन 2 मध्ये पुट करूया इक्वेशन 2 मध्ये मग पुट n इज इक्वल टू 1 n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 जेणेकरून काय मिळेल आपल्याला हे कशामुळे करतोय आपण आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल बरोबर मग पुढे बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचं मग n इज इक्वल टू 1 कुठे पुट करणार तुम्ही 1 मध्ये एटीएम प्लस 5 इंटू 1 म्हणजे n ची व्हॅल्यू 1 आहे 5 इंटू 1 म्हणजे व्हॅल्यू 5 इज इक्वल टू 77 बरोबर मग एटीएम इज इक्वल टू 77 मायनस 5 हे काय झाले 77 मायनस 5 27 एटीएम इज इक्वल टू 72 म्हणजे एमची व्हॅल्यू काय झाली 72 अपॉन 8 72 भागिले 8 काय करा 8 9 जा 8 6 जा 48 8 7 जा 56 8 8 जा 64 8 9 जा 72 म्हणजे एमची व्हॅल्यू आली 9 एमची व्हॅल्यू आली एनची आली पण आपल्याला एम आणि एन विचारले का किंवा आपल्याला काय एक्स आणि वाय व्हॅल्यू काढायची आहे मग कसं करणार आपण काय केलं बघा आपण काय केलं हे ए 1/x इज इक्वल टू एम आपल्याला माहीत आहे मग काय करू शकतो आपण बघा बट 1/x इज इक्वल टू एम आहे मग एमच्या ऐवजी 1/x इज इक्वल टू एमच्या ऐवजी काय ठेवणार 9 ठेवणार म्हणजे काय झालं बघा बरं एमच्या ऐवजी मी काय ठेवली व्हॅल्यू 9 ठेवली मग काय परत काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार बरोबर 1 इज इक्वल टू 9 इंटू एक्स मग एक्स इज इक्वल टू काय होणार हे 9 तिकडे जाणार 1/9 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली 1/9 काय आली एक्सची व्हॅल्यू 1/9 आता परत एनची व्हॅल्यू 1 आहे पण एन म्हणजे काय आहे 1/y इज इक्वल टू एन आहे मग एनच्या ऐवजी मी काय पुट करणार एनच्या ऐवजी मी 1 पुट करणार म्हणजे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 इज इक्वल टू वाय इंटू 1 म्हणजेच काय झालं वाय इंटू म्हणजेच वाय झाला म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली इज इक्वल टू 1 म्हणजे आपलं इक्वेशन सोल्युशन काय आलं बघा आपल्या प्रॉब्लेमचं 1/9, 1 हे सोल्युशन आलेलं आहे आपल्या इक्वेशनचं समजलं का काय केलं म्हणजे प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम मिक्स करून दिलेले आपल्याला तर काय केलं बघा त्यांनी 1/x, 1/y अशा फॉर्ममध्ये दिलं आपण काय केलं 1/x ऐवजी आपण पहिले एम पुट केलं 1/yच्या ऐवजी एन केलं तुम्ही एमच्या ऐवजी पी लिहू शकता क्यू लिहू शकता किंवा ए लिहू शकता बी लिहू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहू शकता मग मी काय लिहिलं एम लिहिलं मग हे इक्वेशन काय तयार झालं 2 × 1/x बरोबर हे कसं होतं बघा 2 × 1/x मायनस 3 × 1/y इज इक्वल टू 15 मग ह्याच्याऐवजी मी काय पुट केलं एम म्हणजे हे काय झालं 2m हे मायनसला मायनस 3 लिहिलं ह्याच्याऐवजी मी पुट केलं एन इज इक्वल टू 15 म्हणजे अशा प्रकारे काय झालं आहे आपलं हे इक्वेशन आलं बरोबर मग तशाच पद्धतीनं काय केलं मी दुसरं इक्वेशन पण लिहून काढलं दुसरं इक्वेशन पण सॉल्व्ह केलं दोघांचं मग परत आपल्याला इथं काय झालं 2m आले आपल्याला काय करायचं होतं की दोघांचं एक तर एमचा एम सेम आलं पाहिजे किंवा एन आणि एन सेम आलं पाहिजे मग इथं एम सेम केलं आपण त्यासाठी आपण पहिल्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय केलं ते हे इक्वेशन आलं मग परत त्यांची सबस्ट्रॅक्शन केली त्यानुसार एनची व्हॅल्यू आली एनची व्हॅल्यू पुट केली एका इक्वेशनमध्ये त्यानुसार एम आलं मग एम आणि एनची व्हॅल्यू आल्या पण आपल्याला पाहिजे ॲक्च्युअल एक्स आणि वाय मग एम इज इक्वल टू पण काय पुट केलं तर आपण 1/x मग एम म्हणजे 9 इज इक्वल टू 1/x क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं एक्सची व्हॅल्यू 1/9 आली तशीच 1/y म्हणजे आपण 9 एन कन्सिडर केलं होतं त्यानुसार काय केलं मी एनची व्हॅल्यू 1 आली म्हणजे अशा पद्धतीनं काय झालं आपलं इक्वेशनचं किंवा सोल्युशन काय आलं आपलं ह्या प्रॉब्लेमचं 1/9, 1 बरोबर तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला आणि अशा पद्धतीने तुम्ही पण हा प्रॉब्लेम सॉल्व करा ओके बघून घ्या एकदा चला तर आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन पुढचा काय दिले क्वेश्चन बघा 10/(x + y) + 2/(x - y) इज इक्वल टू 4 15/(x + y) - 5/(x - y) इज इक्वल टू -2 बरोबर तर परत तसंच दिले आपल्याला म्हणजे आपण काय करू शकतो इथं बघा 1/(x + y) आणि 1/(x - y) आपल्याला रिप्लेस करावं लागेल किंवा पुट करावं लागेल काहीतरी बरोबर तर आपण काय करूया बोर्डचे थोडे आपले 3 पार्ट करूया जेणेकरून आपलं
क्वेश्चन हा व्यवस्थितरित्या सॉल्व करते आपल्याला बरोबर। तर बघा इथं काय करू लिहू आता मी इथं पुट वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू यम आणि वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू यन बरोबर। मी काय केलं वन अपॉन एक्स प्लस वायच्या ऐवजी यम ठेवलं आणि वन अपॉन एक्स मायनस वायच्या ऐवजी यन ठेवलं बरोबर। मग पहिलं इक्वेशन काय होईल बरं ह्याच्या ऐवजी काय येणार वन अपॉन ह्याच्या ऐवजी यम येणार म्हणजे टेन यम प्लस टू यन इज इक्वल टू फोर। टेन यम प्लस टू यन इज इक्वल टू फोर। दुसरं इक्वेशन काय होईल फिफ्टीन यम मायनस फाईव्ह यन इज इक्वल टू मायनस टू बरोबर। समजलं काय केलं आपण बघा एकदा परत एकदा बरोबर। मग परत मी काय करू शकतो बघा एकदा आता काय केलं आपण वन अपॉन एक्स प्लस वायच्या ऐवजी आपण काय केलं एम पुट केलं वन अपॉन एक्स मायनस वायच्या ऐवजी आपण एन पुट केलं बरोबर। मग टेन एम प्लस टू एन इज इक्वल टू फोर। आता जर तुम्ही हे इक्वेशन जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय समजेल बघा तुम्ही या इक्वेशनमधला दोनने डिवाइड करू शकता पूर्ण इक्वेशनला तुम्ही दोनने डिवाइड करू शकता। मग त्यावेळेस काय होईल टेन एम अपॉन फाईव्ह म्हणजे टू म्हणजे फाईव्ह एम प्लस एन इज इक्वल टू टू काय केलं दोन्ही डिवाइड केलं मी पूर्ण इक्वेशनला दोन्ही डिवाइड केलं टू फाईव्ह जा टू वन जा टू टू जा हे झालं आपलं इक्वेशन वन ॲक्च्युली। आणि मग आपण इक्वेशन टू कसं लिहिणार बघा फिफ्टीन यम मायनस फाईव्ह यन इज इक्वल टू मायनस टू बरोबर। हे झालं इक्वेशन नंबर दोन। आता ह्या इक्वेशनमध्ये यनची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे का यनला आपण कॉन्स्टंट करू शकतो का किंवा यमला तर आपण काय करू शकतो यनला ह्या पहिल्या इक्वेशनला आपण पाचने मल्टिप्लाय केलं तर इथं पाच येन येतील आणि हे दोघं ॲडिशन केलं तर कॅन्सल होईल। मग आपण काय करू शकतो लिहू शकतो मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय कशाने फाईव्हने मल्टिप्लाय करायचं मग फाईव्ह यम प्लस यन इज इक्वल टू टू आणि ह्याला काय करू फाईव्हने मल्टिप्लाय करतो फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह यम प्लस फाईव्ह यन इज इक्वल टू टेन हे झालं इक्वेशन नंबर तीन बरोबर। हे झालं इक्वेशन तीन। आता इक्वेशन वनचं कन्वर्जन तीनमध्ये झालं मग इक्वेशन तीन आणि टू बघा कम्पेअर करा इथं आणि इथं काय होऊ शकतं कॅन्सल होऊ शकतं मग आपण काय करू शकतो ॲडिंग किंवा ॲड इक्वेशन कोणतं थ्री अँड कोणतं दुसरं दोन नंबरचं थ्री अँड टू मग इक्वेशन थ्री काय आपलं ट्वेंटी फाईव्ह यम प्लस फाईव्ह यन इज इक्वल टू टेन समजते का इक्वेशन जे आपलं नवीन आलेलं ते इक्वेशन इथं लिहिलं मी आणि इक्वेशन टू कोणतं आहे ते ओरिजिनलचं फिफ्टीन यम मायनस फाईव्ह यन इज इक्वल टू मायनस टू बघा इथं मायनस टू येऊन आपण मायनस टू लिहिले डायरेक्ट ॲडिशन केली हे दोन कॅन्सल झाले पंचवीस प्लस पंधरा काय झालं पंचवीस प्लस पंधरा हे झाले चाळीस यम इज इक्वल टू टेन मायनस टू हे झाले एट यमची व्हॅल्यू काय आली बरं एट अपॉन फोर्टी म्हणजेच काय झाली एट वन जा एट फाईव्ह जा म्हणजे वन अपॉन फाईव्ह म्हणजे यम इज इक्वल टू वन अपॉन फाईव्ह ही व्हॅल्यू भेटली आपल्याला यमची। मग ही व्हॅल्यू आपण कुठं पुट करणार इक्वेशन वनमध्ये पुट करणार कारण थोडं सोपं आहे बरोबर। मग पुट यम इज इक्वल टू वन अपॉन फाईव्ह इन इक्वेशन वन तुम्ही ही व्हॅल्यू टूमध्ये ठेवा किंवा थ्रीमध्ये ठेवा कुठेही ठेवलं तरी तुमची व्हॅल्यू यनची व्हॅल्यू सेमच येणार जी की आपली आत्ता येईल बरोबर। मग यम इज इक्वल टू वन बाय फाईव्ह पहिल्या इक्वेशनमध्ये फाईव्ह इन टू यम म्हणजेच काय वन आपण फाईव्ह ठेवायचे आपल्याला प्लस यन इज इक्वल टू टू हे फाईव्ह झाले कॅन्सल वन प्लस यन इज इक्वल टू टू बरोबर इज इक्वल टू टू मग यनची व्हॅल्यू काय झाली बरं टू मायनस वन म्हणजेच काय झाली वन यनची व्हॅल्यू आली एक आणि यमची व्हॅल्यू आली वन अपॉन फाईव्ह पण यम म्हणजेच काय आहे वन अपॉन एक्स प्लस वाय आहे मग परत ती व्हॅल्यू पुट करून द्या बट आपल्याला माहिती यमची व्हॅल्यू काय आहे यम इज इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस वाय म्हणजेच यमची व्हॅल्यू काय येणार बरं इथं वन अपॉन फाईव्ह इज इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस वाय सॉरी पाचच्या ऐवजी तर वाय लिहायचं आहे आपल्याला इथं काय वाय येणार एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय बरोबर म्हणजेच काय झालं बरं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर काय होणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह काय होणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह हे झालं इक्वेशन नंबर फोर नवीन इक्वेशन तयार झालं आता परत हे सॉल्व्ह करायचं आपल्याला मग तेव्हा एक्सची व्हॅल्यू मिळणार हे झालं इक्वेशन नंबर फोर परत
वन अपॉन एक्स मायनस वाय म्हणजेच काय आहे, एन आहे, पण एनची व्हॅल्यू काय आली, वन आली, मग परत काय लिहिणार, वन अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन म्हणजे वन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एक्स मायनस वाय इंटू वन म्हणजे वन इज इक्वल टू वन. हे झाले इक्वेशन नंबर फाईव्ह, बरोबर. आता चार आणि पाचमध्ये जर तुम्ही डायरेक्टली ॲडिशन केलं तर तुम्हाला टू वाय वाय कॅन्सल होतील, डायरेक्ट असेल. मग काय करू शकतो, आपण लिहू शकतो ॲड इक्वेशन फाईव्ह अँड फोर, बरोबर, किंवा फोर अँड फाईव्ह, तुम्ही काही पण लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आपण ॲड का केले, कारण वायच्या वाय दोन्ही साईडला इथं कॉमन आहे, वाय आणि ही मायनस वाय कॅन्सल होऊ शकते डायरेक्ट ॲड केल्यानंतर. मग लिहा आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन, हे झाले कॅन्सल, टू एक्स हे झाले, दोघांची ॲडिशन सिक्स झाली, एक्सची व्हॅल्यू आली थ्री. काय आली एक्सची व्हॅल्यू, थ्री. ही एक्सची व्हॅल्यू थ्री कुठे पुट करायची, इक्वेशन फोरमध्ये पुट करायची. कुठे पुट करायची, इक्वेशन फोरमध्ये करायची. मग इक्वेशन फोर काय बरं, एक्सच्या ऐवजी मी काय डायरेक्ट लिहितो होता, थ्री लिहिलं, थ्री प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, वायची व्हॅल्यू काय येणार, पाच मायनस थ्री दोन, म्हणजे वाय आलं आपलं टू. काय केलं मी, एक्सची व्हॅल्यू आलेली इथं ठेवली, थ्री प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, थ्री प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, वाय इज इक्वल टू फाईव्ह मायनस थ्री, हे तीन तिकडे गेले, पाचामधनं तीन गेले, म्हणजे वाय इज इक्वल टू टू आलं. म्हणजेच आपलं सोल्यूशन काय आलं, शेवटी सोल्यूशन बघा काय आलं आपलं इथली, तुम्ही सोल्यूशन काय आलं आपलं, थ्री कॉमा टू. काय आलं सोल्यूशन, थ्री कॉमा टू. एकदा बघून घ्या, एकदा बघून घ्या सगळ्यांनी कसं सॉल्व्ह केलं. आपण काय केलं, आपण सगळ्यात पहिले ज्या स्टेपमध्ये पुट एक ए वन अपॉन एक्स प्लस वायच्या ऐवजी एम ठेवलं, वन अपॉन एक्स मायनस वायच्या ऐवजी एन ठेवलं, बरोबर. हे ठेवल्यानंतर मग काय केलं, हे इक्वेशन तयार झालं. ह्या इक्वेशनला मी परत काय केलं की थोडं रिड्यूस केलं. का रिड्यूस केलं, की थोडं कॅल्क्युलेशन सोपं जावं. रिड्यूस का केलं, कारण मला दिसते इथं टेन आहे, तिन्हीकडे इव्हन नंबर आहेत. मग इव्हन नंबर म्हणल्यावर त्याला दोनने डिवाईड होणार का नाही होणार, मग दोनने डिवाईड केलं, हे झालं टेनच्या ऐवजी पाच एम झालं, इथं टू एनच्या ऐवजी एन झाला, फोरच्या ऐवजी टू झाला. ह्या इक्वेशनला दोनने डिवाईड केलं सरसकट, लेफ्ट हँड साईडला केलं म्हणून राईट हँड साईडला केलं, त्यामुळे इक्वेशनमध्ये काही बदल झाला का, नाही. मॅथ्समध्ये तुम्ही लेफ्ट हँड साईडला जी गोष्ट करताल, मल्टिप्लाय करता, ॲडिशन करताल, सबस्ट्रॅक्शन करताल, जे असेल ते तुम्ही राईट हँड साईडला करा, काही इक्वेशन बदल होत नाही. किंवा न्यूमरेटरला तुम्ही जी गोष्ट करताल तीच डिनोमिनेटरला करा, इक्वेशनमध्ये फरक पडत नाही. तसंच मी केलं, इकडं ह्या साईडला दोनने डिवाईड केलं, ह्या साईड दोनने डिवाईड केलं, इक्वेशनमध्ये फरक पडला का, नाही पडला. पण आपल्याला काय झालं, इक्वेशन आपल्याला सोपं मिळालं किंवा सोपं झालं. हे मग इक्वेशन वन लिहिलं, तसंच इक्वेशन टू काढलं. मग ह्या इक्वेशनला दोघांना कम्पेअर करण्यासाठी काय केलं, मी ह्या एनला पाचने मल्टिप्लाय केलं, त्या जेणेकरून हे इक्वेशन नवीन आलं, दोघांची ॲडिशन केली, ॲडिशन केल्यानंतर मग आपल्याला एमची व्हॅल्यू मिळाली, परत एनची व्हॅल्यू मिळाली. आता स्टेप बाय स्टेप बघा तुम्ही कसं मिळाली, तुम्हाला सांगितलेलंच आहे मी नंतर. मग पण एम म्हणजेच काय, वन अपॉन एक्स प्लस वाय, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवली, आणि एन म्हणजेच काय, वन अपॉन एक्स मायनस वाय, त्यात व्हॅल्यू ठेवली, परत आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. म्हणजे आपण इथं बघा ना किती इक्वेशन, हे एक म्हणजे प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम, आपण ह्याच्यामध्ये जवळपास दोन ते तीन प्रॉब्लेम आपण एकत्र सॉल्व्ह केले सेम पद्धतीनं, म्हणजे सेम इक्वेशन आपला आन्सर भेटण्यासाठी परत ते सॉल्व्ह केलं, त्यानुसार आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली आणि वायची व्हॅल्यू मिळाली. थोडं लेंदी आहे पण एवढं अवघड काहीच नाही आहे, स्टेप बाय स्टेप करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ओके, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ट्वेंटी सेवन अपॉन एक्स मायनस टू प्लस थर्टी वन अपॉन वाय प्लस थ्री इज इक्वल टू एटी फाईव्ह, थर्टी वन अपॉन एक्स मायनस टू प्लस ट्वेंटी सेवन अपॉन वाय प्लस थ्री इज इक्वल टू एटी नाईन. परत काय दिलं त्यांनी, त्याच पद्धतीनं. मग परत लिहू शकतो आपण, परत काय करूया, तीन पार्ट करूया आपल्या बोर्डचे, जेणेकरून आपलं काय होईल, जागा पुरला आपल्याला. तर पहिल्या पार्टमध्ये काय, वन अपॉन एक्स पण लिहा डायरेक्ट, लिहा पुट वन अपॉन एक्स मायनस टू इज इक्वल टू यम आणि वन अपॉन वाय प्लस थ्री इज इक्वल टू यन. दिसतं तुम्हाला एक्स मायनस टू वाय प्लस थ्री वाय प्लस थ्री, त्याच्याऐवजी फक्त यम आणि एन ठेवा. मग काय होणार इक्वेशन बघा, ट्वेंटी सेवन यम प्लस थर्टी वन यन इज इक्वल टू एटी फाईव्ह. दुसरं इक्वेशन काय तयार होईल, थर्टी वन यम प्लस ट्वेंटी सेवन यन इज इक्वल टू एटी नाईन. आता हे जर इक्वेशन तुम्ही बघितलं मागच्या आपण एक्सरसाइजमध्ये बघितलं आहे, दोघांचं जर असं, हा यम एमची गोष्ट एनला गेली, एनची गोष्ट एमला आली, म्हणजेच काय झालं, एकदा प्लस करा एकदा मायनस करा, तुमचं ॲटोमॅटिकली उत्तर येऊन जाईल. मग डायरेक्टली आपण काय करूया, ह्याला इक्वेशन वन अँड टू नाव देऊ. मग काय करू शकतो आपण, ॲडिंग वन अँड टू, बरोबर, असं लिहिजे स्टेप बाय स्टेप. मग काय होणार, ॲडिशन केल्यानंतर सत्तावीस यम प्लस थर्टी वन यन इज इक्वल टू एटी फाईव्ह, थर्टी वन यम प्लस ट्वेंटी सेवन यन इज इक्वल टू एटी नाईन. काय होणार बघा, एट फाईव्ह यम प्लस एट
5n इज इक्वल टू 17 बरोबर। बरोबर आहे। जर आपण ह्याला जर 3 ने मल्टीप्लाय केलं तर 174 येईल का बघा, मला पण माहित नाही, करूया 58 मल्टीप्लाइड बाय 3, 38 जा 24 ला 4 2 कॅरी केले, 35 जा 15 प्लस 2 17, 174 आहे का, होते मॅच, म्हणजे काय होणार m प्लस n सॉरी m प्लस n ह्याला 58 डिवाइड केलं मी सगळ्यांना इज इक्वल टू 3 असं आलं आहे बरोबर। म्हणजे ह्याला इक्वेशन नंबर काय नाव देऊ आता, 1 2 डायरेक्ट इक्वेशन नंबर 3 नाव दिलं, काय नाव दिलं इक्वेशन नंबर 3। मग आता हे झालं ॲडिशन केलं, आता काय करूया आपण इथं सबस्ट्रॅक्शन करूया ह्यांचं, मग सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2 का बरं असं करतो आपण, कारण यमचा कोएफिशियंट एनला आला, यमचा कोएफिशियंट एमला, असं जर इक्वेशन असेल एकदा ॲड करा एकदा सबस्ट्रॅक्ट करा। मग इथं सबस्ट्रॅक्शन करतो आता ह्या साईडला, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85, खाली इकडे काय येणार 31m प्लस 27n इज इक्वल टू 89, सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे काय होणार सगळ्यांचे साईन बदलून जाणार बरोबर। तर 27 मधून 31 गेले, मोठी संख्या कोणती 31 आहे, 27 मधलं म्हणजे 27 मधून 31 गेले म्हणजे -4m, इथं काय होणार परत इथं प्लस येणार कारण मोठी संख्या n आहे, 31 मधून 27 गेले म्हणजे 4n इज इक्वल टू इथं परत काय होणार -4 येणार बरोबर, परत 4 ने डिवाइड करा म्हणजे -m प्लस n इज इक्वल टू -1 बरोबर, इक्वेशन नंबर 4। आता मला सांगा ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला ॲड करू का, करू शकतो, m कॅन्सल होईल, परत ॲड इक्वेशन 1 2 3 अँड 4 का बरं केले ॲड मी, कारण हे -m आणि हे प्लस m हे डायरेक्ट कॅन्सल होतील, मी इक्वेशन 3 लिहून घेतो अगोदर, m प्लस n इज इक्वल टू 3, इथं काय आहे -m प्लस n इज इक्वल टू -1 हे झाले कॅन्सल, n प्लस n काय झाले 2n आणि 3 मधून 1 गेला 2, म्हणजे n ची व्हॅल्यू काय आली आपली बरं, n ची व्हॅल्यू आपली 1 आली, 2 अपॉन 2 1 ना, n ची व्हॅल्यू 1 आली, पण आपल्याला काय पाहिजे अजून m पण पाहिजे, मग पुट कुठं पुट करणार, पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करूया आता आपण, 3 मध्ये पुट करूया, मग इक्वेशन 3 काय बरं, m प्लस n एमच्या m असंच लिहिलं मी, n ची व्हॅल्यू काय 1 आली इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू काय येणार बरं 3 - 1 2, म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली आपली 2 आली, म्हणजे बघा m आलं n आलं, पण आपल्याला m n पाहिजे का, नाही पाहिजे, आपल्याला xy पाहिजे आणि परत m म्हणजे काय 1 अपॉन x - 2, मग परत लिहिलं इथं, बट 1 अपॉन x - 2 इज इक्वल टू m बरोबर ना, मग मी काय करणार परत 1 अपॉन x - 2 इज इक्वल टू यमच्या ऐवजी काय लिहिणार 2 लिहिणार बरोबर, परत इथं काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार बरोबर का नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, मग हे काय होणार बघा 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 बरं सॉल्व करा, ह्याला हे काय होणार 1 इज इक्वल टू 2x - 4, काय केलं मी ह्या 2 ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा ना 2x - 4, मग परत काय होणार 2x - 4, मग परत हे काय होणार 1 हे -4 इकडून काय होणार +4 होतील इज इक्वल टू 2x, म्हणजेच 2x इज इक्वल टू 5, म्हणजेच x इज इक्वल टू 5 अपॉन 2, x ची व्हॅल्यू काय आली 5 अपॉन 2 आली किंवा 5 अपॉन 2 आलेली आहे बरोबर, x ची व्हॅल्यू काय आली 5 अपॉन 2, काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ना, ह्या x - 2 ने ह्या 2 ला मल्टिप्लाय केलं, 2 इंटू x - 2 म्हणजे 2 गुणिले x, म्हणजे 2x लिहिला, 2 गुणिले 2 म्हणजे -4 झालं आणि 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2x - 4 इज इक्वल टू 1 आलं, मग काय केलं परत 2x इज इक्वल टू ह्या 4 ला इकडे आणलं 1 + 4 झाला, परत ह्या 2x ला ह्या साईडला आणलं आणि 5 लिहिले, x इज इक्वल टू काय होणार आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, मग हे x ला मल्टिप्लिकेशनमध्ये 2 आहे तिकडे 2 काय डिवाइड होणार म्हणजे x ची व्हॅल्यू 5 अपॉन 2 आली, मग परत काय लिहायचं आपण पुट काय लिहिणार परत आपण, नाही पुटची गरज नाही आपल्याला, x ची व्हॅल्यू आली बरोबर, x ची व्हॅल्यू आली, आता आपण y बघायचं काय बरोबर, y बघायचं काय आहे आपल्याला, y मध्ये येतं y म्हणजेच काय बरं 1 अपॉन y + 3 म्हणजे n, 1 अपॉन y + 3 इज इक्वल टू n आहे, आता n कुठे आहे बघा बरं, n ची व्हॅल्यू काय आली आपली, हां 1 आली, मग काय होणार 1 अपॉन y + 3 इज इक्वल टू 1 बरोबर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा y + 3 इज इक्वल टू 1 इंटू 1 1
वाय इज इक्वल टू वन मायनस थ्री वाय इज इक्वल टू मायनस टू म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय आली मायनस टू म्हणजे सोल्यूशन आपलं आन्सर काय आलं बरं एक्स आणि वाय मिळालं की नाही आपल्याला मग आन्सर इथे तुम्ही फाईव्ह अपॉन टू कॉमा मायनस टू फाईव्ह अपॉन टू कॉमा मायनस टू बरोबर आहे का बघा बरं कसं आलं आपलं तर अशा पद्धतीनं आपण काय केलं आहे इक्वेशन सॉल्व करत गेलो आणि शेवटी आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू आली एकदम सोपं आहे कॅल्क्युलेशन अवघड नाही काही नाही थोडं तुम्ही डोकं लावून सॉल्व करा तुमचं उत्तर 100% येणार आणि काय करा की तुम्ही जेव्हा सॉल्व करताल तेव्हा काय करा स्टेप बाय स्टेप सॉल्व करताना एकदम बघा पहिला क्वेश्चन बघा बाकीचे तिन्ही क्वेश्चन तुम्ही मनानं सॉल्व करा तेव्हा तुम्हाला येईल आणि जर काही समजली नाही एखादी स्टेप समजली नाही तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये सांगा आपण त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया की तुमची क्वेरी 100% सॉल्व केली जाईल मग त्यामुळे काय करा की तुम्ही ही इक्वेशन सॉल्व करताना सोबतच सॉल्व करा तेव्हा तुम्हाला अजून एकदम आयडिया क्लिअर होईल बरोबर आता बघा पुढचा क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन आहे आपल्या एक्सरसाइजमधला वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय वन प्लस वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री अपॉन फोर वन अपॉन टू इंटू थ्री एक्स प्लस वाय मायनस वन अपॉन टू इंटू थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस वन अपॉन एट थोडं काय दिलंय सेम तसाच क्वेश्चन आहे फक्त थोडं किचकट करण्यासाठी किंवा थोडं आवड करण्यासाठी त्यांनी वेगळी पद्धत थोडी पद्धत वापरली आपल्या बरोबर दोन पार्ट तीन पार्ट करूया आपण मगासारखे तेव्हा आपलं क्वेश्चनला जागा मिळेल बरोबर बघा काय दिले आपला वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय मग काय लिहू शकतो आपण पुट वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू यम आणि वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय ठेवलं आपल्याला यन ठेवावं लागेल बरोबर का नाही यन ठेवावं लागेल मग परत इक्वेशन लिहा आता वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय म्हणजे काय होणार हे इथे यम लिहिणार म्हणजे यम इंटू वन काय होणार यम प्लस इथं होणार यन इज इक्वल टू थ्री अपॉन फोर बघा इक्वेशन कसं आलं आहे थ्री अपॉन फोर तसं इक्वेशन त्यांनी दिलं आहे आपल्याला तसं आपण लिहिणार मग मी काय करणार परत ह्या फोरला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल कोणासोबत ह्यासोबत मग फोर यम प्लस फोर यन इज इक्वल टू थ्री हे झालं इक्वेशन नंबर वन बघा कसं आलं इक्वेशन थ्री अपॉन फोर आहे मग फोरने मल्टिप्लाय करावं लागेल ना मग मल्टिप्लाय मी कशाला केलं यम प्लस यन दोघांना केलं मग फोर इंटू यम फोर इंटू यन फोर यन अशा पद्धतीने आपण सोडवले हे झालं इक्वेशन वन आता इक्वेशन टू कसं होईल बघा बरं वन अपॉन टू इंटू एक्स प्लस वाय पण वन अपॉन टूचे म्हणजे वन अपॉन एक्स प्लस वाय म्हणजे थ्री एक्स प्लस वाय आपण काय घेतलेला आहे यम घेतला म्हणजे इथं काय ना यम येणार आणि इथं खाली न्यूमरेटरमध्ये दोन आहे दोन आलं मायनस वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय काय येन आणणार वरती येन येणार खाली दोन येणार इज इक्वल टू काय येणार मायनस वन अपॉन एट थोडं जरा काय केलं थोडी यांनी थोडं इक्वेशन आपल्याला अवघड दिलेलं बरोबर आपण सॉल्व करू ह्याला काय प्रॉब्लेम नाही परत काय करू शकतो मी डिवाइड करू शकतो का नाही डिवाइड किंवा मग काय करू शकतो मी मल्टिप्लाय दोन्ही करू शकतो काय सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकतो का दोन्ही करा मल्टिप्लाय बाय टू कशामुळे केलं मी सांगा बरं का बरं केलं मी कारण काय होईल मल्टिप्लाय केल्यानंतर हे टू इथे येणार म्हणजे बघा इक्वेशन कसं होईल यम अपॉन टू मल्टिप्लायड बाय टू मायनस यन अपॉन टू मल्टिप्लायड बाय टू इज इक्वल टू मायनस वन अपॉन एट मल्टिप्लायड बाय टू हे टू टू कॅन्सल टू टू कॅन्सल टू वन जा टू फोरचा म्हणजे इक्वेशन बघा कसं झालं यम मायनस यन इज इक्वल टू वन अपॉन फोर मायनसमध्ये कारण मायनसमध्ये परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे फोर यम मायनस फोर यन इज इक्वल टू मायनस वन हे झालं इक्वेशन नंबर टू बघा जसं जशी तुम्हाला कंडिशन येईल तशा तशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करावाच लागेल त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आता बघा इथं काय होईल फोर यन आलं दो एकदा प्लस एकदा मायनस आहे डायरेक्ट कट करा किंवा डायरेक्ट ॲडिशन करा मग लिहा ॲडिंग वन अँड टू इक्वेशन वन अँड टू वन इक्वेशन काय बघा बरं फोर यम प्लस फोर यन फोर यम प्लस फोर यन इज इक्वल टू थ्री आणि इक्वेशन टू काय आहे फोर यम मायनस फोर यन इज इक्वल टू वन मायनस वन आहे बरोबर डायरेक्ट ॲडिशन करा हे कॅन्सल झाले फोर यम प्लस फोर यम हे होणार एट यम बरोबर इज इक्वल टू थ्री माजून एक गेला दोन मग यमची व्हॅल्यू काय आली आपली यम इज इक्वल टू काय येणार टू अपॉन एट म्हणजेच काय होणार म्हणजेच काय आली यमची व्हॅल्यू वन अपॉन फोर यम इज इक्वल टू काय आलं आपलं वन अपॉन फोर यम इज इक्वल टू काय येणार हे दोन अपॉन एम हे मल्टिप्लिकेशनमध्ये ना तिकडे दोन डिवाईडमध्ये जातील मग यम इज इक्वल टू टू अपॉन एट लिहिलं मी मग ह्याला अजून रिड्यूस केलं मी टू वन जा टू फोर जा म्हणजे यम इज इक्वल टू वन अपॉन फोर आलं हे पुट कुठं करणार आपण इक्वेशन थ्रीमध्ये वनमध्ये पुट करू पुट यम इज इक्वल टू वन अपॉन फोर इन इक्वेशन
वन बरोबर। इक्वेशन वन काय बघा, फोर एम च्या ऐवजी काय ठेवणार, वन अपॉन फोर ठेवणार, प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री, फोर फोर कॅन्सल, वन प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री, फोर एन इज इक्वल टू थ्री मायनस वन, फोर एन इज इक्वल टू टू, एन इज इक्वल टू टू अपॉन फोर म्हणजेच काय होणार, वन अपॉन टू म्हणजे एनची व्हॅल्यू काय आली बरं, एन इज इक्वल टू वन बाय टू आली, एनची व्हॅल्यू वन बाय टू आली आणि एमची आली वन बाय फोर। मग आपलं उत्तर आलं फायनल, नाही आलं, आपल्याला माहिती आहे वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय म्हणजेच एम आहे। मग परत ते सॉल्व्ह करलं आपल्याला, मग लिहा वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम काय आलं आपलं बरं, वन अपॉन फोर। परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, फोर इज इक्वल टू थ्री एक्स प्लस वाय, मग काय होणार, थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर, हे झालं इक्वेशन नंबर थर्ड, इक्वेशन नंबर थ्री झालं, फोर इज इक्वल टू थ्री एक्स प्लस वाय। क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, फोर इंटू वन फोर, थ्री एक्स प्लस वाय इंटू वन थ्री एक्स प्लस वाय, तिथं लिहिलं। परत एन इज इक्वल टू काय आपलं, वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय, वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन ए, एनची व्हॅल्यू काय आली वन बाय टू। परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे काय होणार, टू इज इक्वल टू थ्री एक्स मायनस वाय, थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू, हे झालं इक्वेशन नंबर फोर। परत काय करू शकतो बघा, ह्याची ॲडिशन करू शकतो का, करू शकतो, डायरेक्ट ॲडिशन केल्यावर काय होईल, वाय वाय कॅन्सल होईल। मग इथं लिहा ॲड इक्वेशन थ्री अँड फोर, थ्री अँड फोर बरोबर, इक्वेशन थ्री काय आहे, थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर, थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू, हे झाले कॅन्सल, थ्री एक्स प्लस थ्री एक्स काय झाले, सिक्स एक्स इज इक्वल टू काय आलं, सिक्स आलं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली, वन आली बरोबर ना, एक्स इज इक्वल टू सिक्स अपॉन सिक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू वन आली, पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू वन आली, पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू वाय काढण्यासाठी काय करावं लागेल, परत आपण काय करू शकतो, इक्वेशन थ्रीमध्ये पुट करा काय, एक्सची व्हॅल्यू, मग काय करू शकतो बघा, पुट एक्स इज इक्वल टू वन इन इक्वेशन एक दोन तीनमध्ये पुट केले आपण, इक्वेशन थ्री म्हणजे थ्री इंटू एक्स डायरेक्टली तुम्ही, थ्री इंटू एक्स म्हणजे थ्री होणार, प्लस वाय इज इक्वल टू फोर होणार बरोबर, म्हणजे वाय इज इक्वल टू काय होणार, फोर मायनस थ्री म्हणजे वायची व्हॅल्यू पण काय आली, वन आली, वाय इज इक्वल टू काय होणार, हे तीन आहे तिकडे दोन काय होणार, मायनस होणार, म्हणजे फोर मायनस थ्री म्हणजे वायची व्हॅल्यू आली वन, म्हणजे बघा एक आपलं उत्तर काय आलं, एक्स इज इक्वल टू वन, वाय इज इक्वल टू वन। तर अशा पद्धतीनं काय आलं आपलं आन्सर, शेवटी काय आलं फायनल आपलं सोल्युशन काय आलं, वन कॉमा वन, एक्सची व्हॅल्यू वन, वायची व्हॅल्यू वन। तर अशा पद्धतीने थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे हा, आपण स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सॉल्व केला तर तुम्हाला हे एकदम सिम्पल जाईल, त्यामुळं काय करा की सॉल्व करा, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत मॅथ्समध्ये काही येणार नाही तुम्हाला बरोबर, त्यामुळं सॉल्व्ह करा आणि बघा एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे। पहिले काय केलं आपण, ह्याच्याऐवजी थ्री एक्स प्लस वाय आणि थ्री एक्स मायनस वायच्या ऐवजी व्हॅल्यू पुट केली, मग म्हणजे वन अपॉनच्या थ्री एक्स प्लस वाय आणि वन अपॉन थ्री एक्स मायनस वायच्या ऐवजी, मग एम आणि एन आलं, एम आणि एनची व्हॅल्यू परत तिथं पुट केली, त्याच्यावरून आपण एक्स आणि वाय फाइंड आउट केली। तर एकदम सिम्पल आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला काय करायचं, लक्ष देऊन सॉल्व्ह करायचं आहे जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट आणि प्रॉब्लेम दोन्ही पण क्लिअर होतील। ओके चला, तर मग आपण इथं थांबूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया पुढच्या एक्सरसाइजसोबत। ओके थँक्यू।